नमस्कार, माझं महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आपण आज भोकर मतदारसंघातील मुदखेड या ठिकाणी आलेले आहे। मुदखेड स्टेशनवर आपण हा जनतेचे कौल घेत आहे आणि या ठिकाणी आपण पाहत आहे की अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजा चव्हाण हे उभी आहेत, काँग्रेसकडून पप्पू कोंडेकर आहेत आणि या ठिकाणी अनेक लोकांचे जे प्रश्न होते ते आपण मांडणार आहे की शेतकरीचा विषय असो की युवकांचा बेरोजगारीचा असो, तुम्हाला काय वाटतं? ही योजना जी आहे चांगली आहे का? लाडकी बहिणीचे जे पैसे मिळाले तर चांगली आहे, मग हा पुढे चालू राहावं का? राहावं। मग आता हे निवडणूक आहे तर आणि त्याच्यात काही थांबलेले अशोक चव्हाणची मुलगी, त्यांना असं म्हणते की आम्ही जर निवडून आले तर चालू राहील, मुलगी आहे त्यांची, काय म्हणते तुम्हाला? चांगलं। लाडकी बहिणीला पैसे मिळाले असं लोकांचं असं म्हणणं आहे की लाडकी बहिणीला पैसे द्यायला इकडून आणि दाजीच्या खिशातून नाही, खरं चांगलं आहे आमचं, आम्हाला पैसे भेटलेत मग आम्ही निवडून देऊ शकता। हा असे चालू चांगलं वाटतं आम्हाला, चालू राहा। आतापर्यंत आले का पैसे? हो आले। उनकी बच्ची इलेक्शन में ठहरे वाली है, आप वोट करेंगे? उन करेंगे 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 तो मतदान करता क्या? हो करता। आपला अशोक राणा ते पहिलाच आपला आहे, त्यानं मला लेकीला वाचवलंय, लेकीला वाचवलं मी बंबईला धाडे त्यानं लेटर घेऊन त्याला कशी विसरू द्या अशोक राव चव्हाण। आता मुलगी थांबली त्यांची, त्याला निवडून हो निवडून देता बाई, आम्हाला मदत करा, पकड केलं त्याने आम्हाला, पकड संस्कार दिले आमचे, त्याच्याकडून आम्हाला लय चांगलं झालं, आमची मुलगी मरून जात होती, आता त्याने आम्हाला ते लेटर दिले आणि आम्ही बंबईला गेले आणि ऑपरेशन झाल्यानं इंजेक्शन निघालं, आम्हाला वाटलं कॅन्सर होतंय काय ती, मदत करा आम्हाला काहीतरी। हो 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 केली बापा, आमची फोटो काढून बाई पशी फोटो आहे आमची, हो हो नाही त्याईनच होते काय की त्याईनं दिलं तर आम्हाला लिहून। आता तुमच्या प्रत्येकाचं की बाबा आमचं जे लाडकी बहीण योजना आहे ते फक्त निवडणूक पुरी मर्यादित होती की पुढे राहणार? अजिबात नाही, आपल्या जाहीरनाम्यामध्ये महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेखसुद्धा केलेला आहे की 1500 रुपयाचे 2100 रुपये होणार आहेत आणि आचारसंहिता लागायच्या अगोदर दिवाळीची भाऊबीजी ओवाळणी म्हणून आज 7500 रुपये सर्व महिलांच्या खात्यात पडलेले आणि 1500 रुपये कुठल्याही गावातल्या किंवा गरीब महिलांना कमी नसतं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची एक क्षमता भेटलेली आहे, स्वतःच्या आरोग्यासाठी लेकरांच्या शिक्षणासाठी 1500 रुपये कुठल्याही गरीब माणसाला कमी नाही आहेत। नक्कीच चालू राहणार, आपण गॅरंटी घेतली आहे तिन्ही सरकारांनी, आपली महायुतीच्या सरकारांनी गॅरंटी घेतली, नक्कीच चालू राहणार। ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा।